राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत असं उदय सामंतांनी म्हटलं. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असंही उदय सामंत म्हणाले. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. आपल्याकडचे नेते लाचार आणि मिंधे झाले, राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीत महायुती चांगलं यश मिळवेल असंही उदय सामंत म्हणाले. राज्यामध्ये सध्या आता लोकसभा निवडणुकांची तयारी केली जाते. शिवसंकल्प यात्रेला आजपासून सुरुवात झाली. तुम्ही सुद्धा त्याला हजेरी लावलेली होती. आगामी काळातलं चित्र काय पाहायला मिळू शकतं राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला? काय आगामी काळातलं महाराष्ट्रातलं खासदारकीच्या निवडणुकीनंतरचं चित्र हे मिशन 48 घेऊन आम्ही उतरलेलो आहोत आणि किमान 45 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून येऊ महायुतीतनं आणि पुन्हा एकदा फार मोठी ताकद नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभी करू. शेवटचा प्रश्न, आज राज ठाकरे बोलताना असं म्हणाले की राज्यातलं सरकार जे आहे हे सहकार चळवळ नाही तर सहारा चळवळ आहे. सातत्यानं आता ते दिवसेंदिवस सरकारवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंची भाषा बदलली असं वाटतंय का ते लोकसभेचे सुद्धा तयारी? एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना लोकशाही पद्धतीनं त्यांचा विचार मांडण्याची मुभा आहे. आम्ही आमचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. वंदनीय बाळासाहेबांचा विचार नरेंद्र मोदी साहेबांच्या देशात नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राज ठाकरे साहेब काय बोलले हा त्यांच्या पक्षाचा विचार आहे, त्याच्यावर बोलण्याचा मला काय अधिकार आहे. पाहतोय की राज ठाकरे आज जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा विचार आहे, त्यावर तुम्ही काय बोलणार अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या.